नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आज आपण या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावर येणारी सूज याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत. त्यामध्ये खास करून चेहऱ्यावरची सूज का बरं येते, चेहऱ्यावर सूज येऊ नये म्हणून काय करायचं आणि आल्यानंतर काय करावं जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची सूज ही कायमस्वरूपी खात्रीशीरपणे निघून जाईल. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती करतो, जर हेल्थ मराठी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्वसनीय आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज समजतील अशा भाषेमध्ये पाहता येतील. सगळ्यात सुरुवातीला पाहूया चेहऱ्यावर सूज येण्याची कारणं कुठली कुठली आहेत. नेहमीप्रमाणेच जर आपल्याला आपल्या सूजेचं कारण कळालं तर नक्कीच आपल्याला त्यावरती चांगले उपचार करता येतील आणि आपली सूज कायमस्वरूपी निघून जाईल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं, सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर चेहरा आपला सुजल्यासारखा किंवा धोदरल्यासारखा दिसत असेल तर त्याची कारणं कुठली असतात ते पाहूयात. जर आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये जास्तीची साखर अर्थात गोड पदार्थ किंवा जास्तीचे मिठाचे पदार्थ, खारट पदार्थ असतील तर सकाळी सूज येण्याची शक्यता जास्त असते. रात्रभर जर झोप झाली नाही, म्हणजे आपण पाहतोय की रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणं असेल, टीव्ही बघणं असेल किंवा अजून काही गप्पा मारणं किंवा काही कुठल्या कामानिमित्त आपल्याला रात्री जागून राहावं लागत असेल आणि ह्या सगळ्या कारणांच्यामुळे झोप अपुरी होते आणि सकाळी चेहरा सुजल्यासारखा दिसू शकतो. रात्रीच्या वेळेला खूप ताणतणावामध्ये आणि चिंतेमध्ये असताना जर आपण झोपायला जात असू तर अशा वेळेला सुद्धा आपला चेहरा सुजू शकतो. तर काही वेळेला चुकीच्या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे सुद्धा सकाळी चेहऱ्यावर सूज आलेली बघायला मिळते. नंबर दोन, हल्ली बऱ्याच रुग्णांना वेगवेगळे आजार आहेत, त्यामध्ये खास करून बीपी आणि शुगरच्या आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्यांना घ्यावी लागतात. आणि बीपीच्या औषधामध्ये जर रॅमिप्रिल, लोसार्टन, वल्सार्टन अशा प्रकारच्या जर गोळ्या घेत असाल तर त्यामुळे सुद्धा सूज येते. यासोबतच स्टेरॉइडची कुठली औषधं चालू असतील, वेदनाशामक गोळ्या ज्यामध्ये खास करून आयबुप्रोफिन नावाचा घटक आहे, काही वेळेला हार्मोनच्या गोळ्या असतात ज्यामध्ये इस्ट्रोजिन नावाचा हार्मोन असतं, या गोळ्यांचा परिणाम म्हणून सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. आणि डायबिटीस अर्थात मधुमेह या आजारामध्ये जर पिओग्लिटॅझोन नावाचं औषध चालू असेल तर ते सुद्धा एक चेहऱ्यावर सूज येण्याचं कारण असू शकतं. नंबर तीन, कुठल्या औषधाची ऍलर्जी झाली असेल तर त्यामध्ये सुद्धा सूज येते. जसं की पेनिसिलिन नावाचे इंजेक्शन असेल किंवा कॅन्सरच्या आजारामध्ये किमोथेरपीच्या माध्यमातून वेगवेगळी केमिकल युक्त औषधं दिली जातात, त्याचा परिणाम म्हणून सुद्धा अशा प्रकारची सूज चेहऱ्यावर येऊ शकते. नंबर चार, ऍलर्जी, वेगवेगळ्या प्रकारची ऍलर्जी जसं की अन्न पदार्थाची ऍलर्जी असेल, काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर, खास करून नॉन व्हेजिटेरियन खाल्ल्यानंतर किंवा कुठल्या तरी पदार्थाची एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी असेल, विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर सूज येते. किंवा काही वेळेला मेकअप केल्याच्या नंतर त्या मेकअपमध्ये असणारी जी रसायनं आहेत त्याचा परिणाम म्हणून सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. डोळे लाल होतात, डोळा सुजतो किंवा ओठ सुजतो, नाक सुजतो, डोळ्यामधून पाणी यायला लागतं, चेहऱ्यावरती खाज सुटते, चेहरा हात लावल्यानंतर गरम लागतो. तर ह्या ॲलर्जिक कंडिशनच्या मध्ये सुद्धा आपल्याला चेहऱ्यावरती सूज आलेली दिसून येते. नंबर पाच, ही कीटक चावल्यानंतर जसं की डास चावल्यानंतर, मधमाशी चावल्यानंतर, पिसवा चावल्यानंतर, तर यामुळे सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. अशा वेळेला तिथं आपल्याला तो चावल्याचा मार्क दिसतो आणि त्या मार्कच्या बाजूला आपल्याला सूज आलेली, लालसरपणा किंवा हात लावल्यानंतर गरम लागतं किंवा दुखायला लागतं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. नंबर सहा, स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर गरोदरपणामध्ये साधारण 20 आठवड्याच्या नंतर जर रक्तदाब वाढला असेल आणि लघवीमध्ये प्रोटीन येत असेल तर अशा वेळेला सुद्धा चेहऱ्यावर सूज आलेली आपल्याला दिसून येते. आणि हा आजार जर जास्त वाढत गेला तर बीपी अजून जास्त वाढतो, लघवीमधून प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये जातं, अशा वेळेला त्या स्त्रीला झटके यायला लागतात, फेफरे यायला लागतात, डोकं दुखायला लागतं, मळमळ उलटी व्हायला लागते, डोळ्याला अंधारी यायला लागते, दम लागायला लागतो आणि अशा प्रकारे गुंतागुंत होऊन त्या गरोदर मातेच्या आणि तिच्या पोटातल्या बाळाला सुद्धा धोका होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणामध्ये जर चेहऱ्यावरती सूज येत असेल तर आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंबर सात, किडनीचा कुठला आजार असेल तर, कारण आपल्याला माहित आहे किडनीचं काम आपल्या शरीरातील विषारी घटक, टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं आहे आणि जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर हे टाकाऊ घटक शरीरामध्ये साचून राहायला लागतात, त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण शरीर किंवा बऱ्याचदा फक्त चेहऱ्यावरती आपल्याला सूज आलेली बघायला मिळते.
नंबर 8, चेहऱ्यामध्ये कुठला संसर्ग झाला असेल, कुठलं इन्फेक्शन झालं असेल, तर जसं की सायनोसायटिस आहे, आपल्या चेहऱ्याच्या मध्ये असणारी जी हाडं आहेत त्यांच्यामध्ये पोकळ्या असतात आणि त्या पोकळ्यांना आपण सायनसेस म्हणतो. तिथं कुठला बॅक्टेरियाचा संसर्ग झाला तर सायनोसायटिस होतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा चेहरा हा धोधारल्यासारखा दिसतो. चेहरा जड पडतो, पुढे झुकल्यानंतर ते अजून जडपणा वाढतो, जास्त दुखायला लागतं, डोकेदुखी असते. यासोबतच दातामध्ये कुठलं इन्फेक्शन झालं असेल, दाढ किडली असेल किंवा हिरड्यांचा कुठला आजार असेल तर अशा वेळेला सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. चेहऱ्याला कुठली जखम झाली असेल, मार लागला असेल, ऍक्सिडेंट झालेला असेल तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे चेहऱ्यावर सूज यायचं. आणि गालफुगी, ज्याला आपण मम्स असं म्हणतो, जो एक विषाणूजन्य आजार आहे, त्या आजारामध्ये सुद्धा एक साईडचा जो चेहरा आहे तो इथपर्यंत असा सुजून आलेला दिसून येतो आपल्याला. किंवा रांजणवाडी असेल, रांजणवाडीमध्ये आपली जी पापणी असते त्या पापणीच्या बुडाला कुठेतरी संसर्ग झाला तर त्याचा परिणाम म्हणून तिथं रांजणवाडी येते आणि त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती सूज येऊ शकतो. नंबर 9, कुशिंग सिंड्रोम नावाचा आजार आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ऍड्रिनल ग्रंथी असतात. ऍड्रिनल ग्रंथीच्या मधून निघणारा कॉर्टिसोल नावाचा स्टेरॉइड हार्मोन असतो, तो हार्मोन जर जास्तीचा स्त्रावला गेला तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा चेहऱ्यावर सूज येते. चेहरा हा चंद्रासारखा गोल आणि असा मोठा फुगून दिसतो, ज्याला आपण मून फेस असं म्हणतो. आणि नंबर 10, थायरॉइडचा कुठला आजार असेल, त्यातल्या त्यात जर हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथीचं काम कमी झालं असेल तर अशा वेळेला सुद्धा चेहऱ्यावरती सूज येते. मित्र हो, ही सगळी कारणं नीट लक्षात ठेवा. जर चेहऱ्यावर सूज आली असेल तर यापैकी आपल्यामध्ये कुठलं कारण आहे का हे आवर्जून तपासा आणि त्यानुसार त्यावरती उपाय करणं असेल किंवा डॉक्टरांकडे जाणं असेल हे आपण ठरवू शकतो. आता पाहूया चेहऱ्यावरती सूज येऊ नये किंवा आल्यानंतर काय करावं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं, जे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती सूज येते असे पदार्थ आवर्जून आहारातून वर्ज्य करा, ते अजिबात खाऊ नका. आणि आपल्याला सहज लक्षात येतं की कुठले पदार्थ खाल्ल्यानंतर अशा प्रकारची सूज आपल्या चेहऱ्यावर येते आणि मग अनुभवातून आपण या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत. दुसरं, तोंडाची स्वच्छता चांगली राखा, कारण तोंडाची स्वच्छता जर व्यवस्थित राखली नाही तर तोंडामध्ये संसर्ग होतील. तोंडामध्येच नाही, घसा असेल किंवा टाळू असेल, दात असतील, हिरड्या असतील यामध्ये किंवा जिभेला सुद्धा संसर्ग होऊ शकतात आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा चेहऱ्यावरती सूज येते. ती टाळायची असेल तर तोंडाची स्वच्छता आपल्याला चांगली राखावीच लागेल. नंबर 3, पूरक पोषक आणि समतोल आहार घ्या, कारण आहार चांगला असणं हे आपल्या चेहऱ्याच्याच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी, संपूर्ण शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं. नंबर 4, तोंडाचा नियमित व्यायाम करा, जेणेकरून तोंडाच्या मांसपेशींना एक चालना मिळेल, तिथला रक्त पुरवठा चांगला सुरळीत होईल आणि त्यामुळं चेहऱ्यावरती सूज येणार नाही आणि आली असेल तर ती कमी होण्यास सुद्धा नक्कीच मदत होईल. नंबर 5, रात्रीच्या आहारामध्ये जास्तीचं खारट आणि जास्तीचं गोड अजिबात खाऊ नका. रात्रीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त अर्थात तंतुमय पदार्थ खा, की हिरव्या पालेभाज्या असतील किंवा सालीसहित खाता येणारी फळं आवर्जून समावेश करा, जेणेकरून शरीरातलं पाणी हे त्या तंतुमय पदार्थामध्ये शोषलं जाईल आणि ते साठून राहणार नाही, परिणामी चेहऱ्यावरती सूज येणार नाही. नंबर 6, ताणतणावाचं नियोजन व्यवस्थित करा, त्यासाठी योगा मेडिटेशनचा तुम्ही अवलंब करू शकता, तुमचे छंद जोपासू शकता, जेणेकरून तुमचा ताणतणाव कमी होईल आणि तुम्ही आजारी पडून तुमच्या चेहऱ्यावरती सूज येणार नाही. आणि नंबर 7, जर आपल्याला एखाद्या विशिष्ट आजारामुळे चेहऱ्यावर सूज येत असेल किंवा एखाद्या विशिष्ट आजारावर सुरू असलेल्या औषध गोळ्यांच्यामुळे जर तोंडावरती सूज येत असेल तर अशा वेळेला आपल्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. यासोबतच होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये तोंडावर आलेल्या सुजेसाठी अत्यंत चांगली आणि प्रभावी औषधं आहेत, मात्र ही औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. जर चेहरा सुजला असेल, खास करून डोळ्याच्या खाली जास्त सूज असेल, आग पडत असेल, चेहरा लालबुंद झाला असेल, अशा वेळेला अपिज मेलिफिका नावाचं औषध चांगलं काम करू शकतं. चेहरा सुजला असेल, लालभडक झाला असेल, चमकत असेल आणि हात लावल्यानंतर गरम लागत असेल तर अशा वेळेला बेलाडोना हे औषध चांगलं काम करू शकतं. थायरॉइड ह्या आजारामुळं त्यातल्या त्यात हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्रंथीचं काम कमी झाल्यामुळे जर सूज आली असेल तर अशा वेळेला कॅल्किरिया कार्ब नावाचं औषध हे गुणकारी ठरू शकतं. यासोबतच चेहऱ्यावर सूज येऊन जर फोड आले असतील तर अशा वेळेला हिफार सल्फ नावाचं औषध आहे. यासोबतच मर्क सॉल, रस्टॉक्स, अर्सेनिकम आल्बम यासारखी औषधं सुद्धा चेहऱ्यावरच्या सुजेसाठी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करू शकतात. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. जाता जाता परत एकदा आठवण करून देतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.